एनसीसी कीर्ती कॉलेजमध्ये तेव्हा खूप फेमस होते, म्हणजे ओव्हरऑल चॅम्पियनशिप जी महाराष्ट्राची असायची किंवा इंडियाची असायची ती सतत 7 वर्ष आमच्या कॉलेजला मिळत होती आणि ते माझ्या जवळही होतं. ते समज सगळ्या दृष्टीने मला ते कन्व्हिनियंट होतं म्हणून मी केवळ एनसीसीसाठी माझं कॉलेज जॉईन केलं आणि तिथे मग रायफल शूटिंगची माझी ओळख झाली. अच्छा, म्हणजे एवढं तुला ओढा होता पहिल्यापासून? मला जॉईन करेपर्यंत माहीत नव्हतं की सच स्पोर्ट एक्झिस्ट, म्हणजे असं काही शूटिंग वगैरे खेळलं जातं किंवा कॉम्पिटेटिव्ह लेवलवर शूटिंग इव्हेंट्स आहेत असं मलाही तेव्हा माहिती नव्हतं. पण मग तेव्हापर्यंत कॉलेजला जाईपर्यंत तुझी स्वप्न काय होती, की तुला काय करायचं होतं, काय बनायचं होतं? एक्झॅक्टली काय करायचं होतं असं क्लिअर पिक्चर नव्हतं, पण मी कुठल्या तरी म्हणजे शिक्षण सोडून कुठल्याही क्षेत्रात जायला तयार होते. अरे आई वडिलांना एक शिक्का द्यायचा होता ग्रॅज्युएशनचा आणि तो कॉमर्स फॅकल्टीमध्ये लगेच इझिली मिळू शकत होता. तेवढं माझं मॅथमॅटिक्स चांगलं होतं म्हणून मग मी कॉमर्स निवडलेलं होतं. पण एक म्हणजे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घरात आणायचं आणि मग आपल्याला पाहिजे ते काही करायचं हेच माझी मेंटॅलिटी होती. पण एन सी सी जॉईन करेपर्यंत मला असं क्लिअर पिक्चर नव्हतं की मी काय करेन. मी शोधत होते आणि तेव्हाच ॲक्सिडेंटली ऑलिम्पिक गेम्स होते 1986 से, जेव्हा कार्ल लुईसनी 4 गोल्ड मेडल्स घेतली होती ॲथलेटिक्समध्ये आणि मी सगळे गेम्स मी टी व्हीवर मी बघायचेच. तेव्हा मी रात्री जागून ते गेम्स बघत होते आणि मी बघत होते प्रत्येक इव्हेंट, कार्ल लुईस कसा जिंकतोय, ते जिंकल्यानंतर त्याचा आनंद, त्या आनंदानं तो रडून आपला स्वतःकडच्या कंट्रीचा फ्लॅग घेऊन तो पोडियमवर उभा राहतोय. तेव्हा ते कुठेतरी स्वप्न माझ्या मनात रुजवलं गेलं की नाही, मला पण अशातलंच काहीतरी करायचं आहे. ती इच्छा, सुप्त इच्छा माझ्या मनात होती आणि त्याला वाव मग एन सी सीमध्ये मिळाला. आणि तिथे शूटिंगमध्ये सुद्धा मी ॲक्सिडेंटलीच गेले, मी शूटिंग नाही करायचे. ॲज अ एन सी सी कॅडेट मी माउंटेनिअरिंग ट्रेकिंग खूप करायचे. बरं, मी रोहतांग पास उटी कुन्नूरला सगळे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्सेस केले माउंटेनिअरिंगचे आणि नंतर ज्युनियर आमची जी टीम होती जी शूटिंगसाठी जात होती त्यांची जेव्हा नॅशनल चॅम्पियनशिप आली तेव्हाच त्यांच्या कॉलेजच्या एक्झाम्सही डेट्स निघाल्या, ते क्लॅश होत होते म्हणून आम्हाला जबरदस्ती पाठवलं गेलं. मी पहिल्या दिवशी मॅडम प्लीज मी नाही जात असं वगैरे मी नाटक, म्हणजे पहिल्या स्पर्धेला नाही पहिल्या दिवशी रायफल शूटिंगसाठी पण ॲज अ एन सी सी कॅडेट आय हॅड टू गो. पहिल्या दिवशी मी गेली तेव्हा बघितली काय जागा आहे, मी इथे नाही येऊ शकत. तेव्हा मला त्या सरांनी 5 बुलेट्स दिल्या की त्यांना वाटलं एन सी सी कॅडेट हिला माहीत असेल काहीतरी शूटिंगमधलं. मला काही हो का ठो माहीत नव्हतं. मी घेतल्या भरल्या कुठे काय सगळ्या 5 ही 5 कुठे गेल्या ते मला अजूनही आठवत नाही. पण नंतर दुसऱ्या दिवशी मग मला असं वाटलं की नाही बघूया आपण परत जाऊन, असं करत करत गेली. मग 7 दिवसच मला माझ्याकडे होते, 7 दिवस मी शिकले. कारण शिकण्याची इच्छा सगळ्यांच्यात असते जेव्हा तुम्ही एन सी सी कॅडेट असतात की कसं आपल्याला येत नाही, मी काहीतरी तर असेल की नाही असं करून मी 7 दिवस तिकडे मन लावून शिकले. 8व्या दिवशी आम्हाला एक म्हणजे एक्सपोजर म्हणून महाराष्ट्र रायफल असोसिएशननी नॅशनल चॅम्पियनशिपसाठी घेऊन गेले आणि तेव्हा माझे अहमदाबादला जायला मिळते पिकनिक चला म्हणून मी हो म्हटलं. गेले, नेक्स्ट डे माझी मॅच होती आणि ही तुझी पहिली मॅच, ही माझी आयुष्यातली पहिली मॅच आणि टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. अच्छा. आणि तिकडे गेल्यानंतर पहिल्याच नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मी महाराष्ट्राला लेडीज कॅटेगरीतलं पहिलं सिल्वर मेडल जिंकलं. वाव. आणि मग त्याच्यानंतर मी पण खूप एक्साइटेड होते की अरे वा मला जमलं, माझा फोटो कॉलेजमध्ये लावला गेला, फेलिसिटेशन झाले, आई वडिलांना कौतुक वाटलं. मग मी हळूहळू कंटिन्यू केलं, हॉबी म्हणून मी सुरू ठेवलं. मग देन आय रिअलाइज की अरे किती वेगळा खेळ आहे हा, म्हणजे ह्याचे जे रिक्वायरमेंट्स आहेत जसं फील वेगळं आहे. कारण तुझ्याकडे पाहून असं वाटतं की तू इतकी सुंदर आहेस, इतकी नाजूक मुलगी आहेस, तू बंदूक कशी उचलली असेल, तुला असं बॉईश नाही वाटलं का तेव्हा की हा मुलींचा खेळ? जेव्हा तुम्ही तो खेळ समजता तेव्हा तुम्हाला कळतं की हा खेळ पॉवरचा नाही, हा मेंटल पॉवरचा गेम. अच्छा. याच्यासाठी तुम्हाला फिजिक अगदी सामान्य लेवल पर्यंत असली तरी चालते, स्टॅमिना, पण हे खूप आय क्यू लेवल एक तर शार्प लागतो आणि मेंटल फिटनेस खूप लागतो तुम्हाला. पण म्हणजे प्रत्येक एन्काउंटर करणारे सगळे पोलीस नाही जिंकू शकत. नाही जिंकू शकत. आश्चर्य आहे, कारण असं वाटतं की टार्गेट खूप मोठं असतं आणि आमचं टार्गेट म्हणजे एक पेन घेऊन तुम्ही एक डॉट असा नुसता काढा, ह्या डॉट पेक्षा कितीतरी 10 पटीने लहान असतं. बापरे. आणि ते सुद्धा 10 मीटर्स आणि 50 मीटर्स वर असतं आणि यू ऍक्च्युअली कॅनॉट सी, मे ते टार्गेट तुम्हाला दिसत नाही, यू हॅव टू जज.
ते जजमेंटवर आणि तुमच्या रिलीजवर तुमचे शॉर्ट्स अवलंबून असतात, त्यामुळे इट इज व्हेरी चॅलेंजिंग गेम असं मला वाटलं की काहीतरी वेगळं आहे ह्याच्यामध्ये. आणि मलाही इंटरेस्ट निर्माण झाला, मग मी कंटिन्यू ठेवलं. मी स्टेट चॅम्पियन झाले केवळ 6 महिन्यात. त्याच्यानंतर आणि तेव्हा तुझी स्वतःची रायफल होती तुझ्याकडे? नाही, आमच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. म्हणजे प्रॅक्टिस मी विटांनी करायची तेव्हा. बापरे. कारण महाराष्ट्र रायफल असोसिएशनमध्ये केवळ 2 वेपन्स होत्या. आम्ही NCC-च्या 12 जणी तिथे जायचो. दिवसभर मी बसायची, कुठला तरी मधला 15 मिनिटं माझी वेळेची आणि मला प्रॅक्टिसला ती वेपन मिळायची. त्या वेपनमध्ये गोळी कधीतरी जायची, कधीतरी घुसायची आतमध्ये, घुसली तर कधीतरी टार्गेटपर्यंत पोहोचायची. अशा बाबा आजमच्या काळच्या तेव्हा वेपन्स होत्या. ॲम्युनेशन अगदी कमी असायचं, म्हणजे जवळजवळ नाहीच असं असायचं. पण एक इच्छा होती मला, ते डिटर्मिनेशन होतं की नाही कसं नाही आपण पण करून दाखवू म्हणून. आणि एक NCC-चा आम्ही एकत्र ग्रुप तिकडे गेलो, त्याचा मला खूप फायदा झाला. कदाचित मी एकटी तिथे गेले असते हॉबी म्हणून तर मी तिथे टिकू नसती शकले. पण आम्हाला एकमेकींच्या सपोर्टचा खूप फायदा झाला आणि ते अजूनही होतो. म्हणून आम्ही वी कुड सर्वाइव्ह ह्या लेवलपर्यंत. आणि मग हे विशेष वाटतं मला, तू तुझ्या सहकाऱ्यांना किंवा मित्रमैत्रिणींना हे क्रेडिट देतेस किंवा शेअर करतेस? त्याला मी अजूनही सांगते, जर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, सुमा शिरूर आहे, ती पण एक चांगली इंटरनॅशनल लेवल प्लेअर आहे, दीपाली देशपांडे आहे, आम्ही एकाच लेवलच्या एकाच स्टँडर्डच्या आम्ही मुली एकत्र तिथे गेलो म्हणून आम्ही एकमेकींच्या आधाराने तिथे टिकून राहिलो. हे आश्चर्य, कारण तुझा गेम तसा एकटीने खेळण्याचा आहे ना. त्यात शूटिंगमध्ये कधी एकत्र परफॉर्म करायची वेळ येत नाही. एकत्र परफॉर्म करायची गरज नसते. पण आम्ही जेव्हा ह्या खेळामध्ये आलो तेव्हा हा खेळ आपल्या देशासाठी खूप नवीन होता. त्याचं टेक्निकच माहीत नव्हतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जॅकेट ट्राउझर घालतात, पण ती का घालतात, त्याचा फायदा का असतो, हे काहीच नाही आम्हाला सांग. आम्हालाही माहित नाही. ते लिटरली ग्रू टुगेदर. आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं की हां हे असं असू शकतं, ते तसं असू शकतं, असं एकमेकांशी डिस्कस करून, मग तुला असं वाटलं का, हां मग असं डिस्कस करून करून आम्ही याच्यामध्ये खूप स्वतः फाइंड आउट केलं. कारण तेव्हा इंटरनेट वगैरे पण गोष्टी नव्हत्या की त्याच्यावर काही अवेलेबल असतील. बरोबर. मग तेव्हा आम्ही गेलो आणि जॅकेट ट्राउझर महुला जी आर्मीचं सेंटर आहे तिकडून, तिकडे असं आम्हाला कळलं की कॅनव्हास चांगलं मिळतो म्हणून आम्ही तिथे जाऊन जॅकेट ट्राउझर आमच्या मापाची शिवून आणली. ती पण आमच्या मापाची नव्हतीच. ती कशासाठी घालतो हेही आम्हाला माहीत नव्हतं. मग त्या इक्विपमेंट्सवर, त्या ॲक्सेसरीजवर आम्ही 5-6 वर्ष शूट केलं. पण एका लेवलपर्यंतच पोहोचलो आम्ही. म्हणजे आम्ही एशियन चॅम्पियनशिपला जायचो, पण आमचा काही तिथे नंबर लागायचा नाही. परत यायचो, मग बघायचो की का हे लोक चांगलं करू शकतात आपल्यासारख्याच दिसत. म्हणजे श्रीलंकन मुली त्या कॉमनवेल्थ जिंकून जातात, कसं काय का एवढं त्यांच्यामध्ये आहे. मग तेव्हा आम्ही मलेशियात आमचे जे फॉरेन कोच होते ते तेव्हा त्यांचे होते, तेव्हा आम्ही त्यांना मस्का लावला की सर आमच्याकडे या तुम्ही, आमच्याकडे पण खूप मुली आहेत, असं आहे तसं आहे. आणि त्यांना पण इंडियात येण्याची खूप उत्सुकता होती. लाजलो सूचक म्हणून आहेत, म्हणून मला त्यांचं नावच उच्चारता आलं नाही, कारण मला ते समजलं होतं. पण हा निर्णय तुझा होता की तुला कोच बदलायचं? कारण मी बदलायचं ना, कोचच नव्हता आमच्याकडे. भारतीय कोच होते, लोकल कोच आहेत संजय चक्रवर्ती, ते सुद्धा आम्ही त्यांना कोच मानलं होतं. कारण आम्हाला कुठला कोणाचा तरी सपोर्ट हवा होता. त्यांनाही माहिती नव्हतं शूटिंग ऍक्च्युअली काय असतं. त्यांनी थोडे वर्ष केले होतं आणि त्यांना आत्ता आम्हाला मदत करायची होती म्हणून ते आमच्या पाठी बसून राहायचे, थोडंसं आम्हाला शिकवायचा प्रयत्न करायचे. पण आम्ही सुद्धा एकत्रच शिकलो. म्हणजे सर म्हणून ते, कोच म्हणून ते सुद्धा शिकत होते आणि स्टुडंट्स म्हणून आम्ही सुद्धा शिकत होतो. अच्छा. त्यामुळे कोच बदलायचा असा प्रश्न होता. आम्हाला ते नॉलेज हवं होतं, ते टेक्निक शिकायचं होतं आणि फॉरेन कोचवर डिपेंड राहण्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही पर्याय नव्हता. कारण ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही त्याबद्दल कशाला गर्व धरायचा. म्हणून मग आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे 6 महिने फेऱ्या मारत त्यांच्या मुसक्या बांधत त्यांना हो म्हणायला लावलं. आणि मग ते 99 इथे आले. ते पहिल्या दिवशी रेंजवर आल्यावर असं बघत बसले की तुम्ही विदूषक आहात का कोण. हो, कारण मला कल्पना आहे, मी कोल्हापूरची एक शूटिंग रेंज पाहिली होती आणि मला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं की चुकून कधीतरी आपल्याला इंटरनॅशनल गेम्समध्ये रेंज बघायला. आमचं इतकं प्रिसिजन असतं की एक पेन डॉट असतो त्या टार्गेटवर आणि स्टेडी टार्गेट असतं. एक तर तुमची बॉडी तुमच्या हार्ट बीट्सवर हलत असते, त्या रिदमवर ते पकडून तुम्हाला तो ट्रिगर खेचायचा असतो. तर कोल्हापूरच्या रेंजवर मी जेव्हा पहिल्या कॉम्पिटिशनला गेली तेव्हा म्हटलं टार्गेट्स कुठे, टार्गेट्स दिसत नाही. म्हटलं नाही मॅडम येतील. म्हटलं अहो मॅच सुरू हो. जेव्हा मॅच त्यांनी स्टार्ट केली तेव्हा पाठून एक माणूस टार्गेट घेऊन तसा उभा होता. मी गोणीच्या पाठी, मी तो माणूस स्वतः हलणार, आम्ही
बापरे अशी परिस्थिती तेव्हा होती. तिथपासनं आता इलेक्ट्रॉनिक रेंजेस आपल्याकडे भरपूर झाल्यात. हा पॉझिटिव्ह चेंज खूपच स्वागतार्ह आणि आनंदच आहे. पण तेव्हा ते कोचने एकाच वाक्यात आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला फेरारीच्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं असेल तर तुम्ही अम्बॅसेडर घेऊन जाऊ नका. अच्छा, पण मग या तयारीसाठी म्हणजे तुला आनंद झाला का की तुला एका सिने अभिनेत्याकडून तुझा पहिला प्रोफेशनल किट गिफ्ट म्हणून मिळाला? खूपच आनंद. नाना पाटेकरांनी अंजलीला पहिला तिचा प्रोफेशनल किट भेट दिला होता. बरोबर. तुमची ओळख कशी झाली आणि त्यांनी? नाही, नाना पहिल्यापासून ते तुझ्यावर लाईन मारत होते. नाना पहिल्यापासून रेंजवर यायचे. मी आम्ही त्याला ओळखतो पहिल्यापासून. आम्ही त्याला नाना अरे तिरुस करतो. ते खूप मोठे आहेत खरं, पण अशी ओळख होती. ते स्वतः आणि त्यांना त्याचा त्यांच्या शूटिंगमध्ये म्हणजे त्यांच्या प्रोफेशनमध्ये फायदा व्हायचा. त्यांना त्या खेळामध्ये आवडही होती म्हणून ते यायचे आणि प्रत्येक वेळा तेच असायचे. मला खरं जॉब करायचं होतं, मी विसरले अंजली. सुरुवातीला मला करायचं होतं की मी ही शूटिंग करते, तू ही शूटिंग करते, तो पीजे राहिला. पण मग ते शूटिंग करायचं त्यांना खेळायचं. प्रत्येक वेळी काय व्हायचं, आमची स्टेट चॅम्पियनशिप झाली किंवा कुठली चॅम्पियनशिप झाली की ते गेस्ट असायचे आणि मेडल त्यांच्याच हस्ते मिळायचं. प्रत्येक वेळी ते मला मेडल घ्यायचे, तू जिंकलीस का, तू जिंकलीस का असं करत. आणि तशा आणि आम्ही मग एकत्र प्रॅक्टिसही करायचो. मग तेव्हा त्यांना कळलं की अरे नाही, ह्यांची खरंच इच्छा आहे या मुलींची पुढे काहीतरी करायची. म्हणजे दिवसभर या मुली इथे इतक्या मेहनत करत असतात, आपण काहीतरी मदत करूया. मग त्यांनी आम्हाला विचारले की मुख्य अडचण तुमची आत्ता काय आहे. तेव्हा म्हणलं की मुख्य अडचण आमच्या इक्विपमेंट्सच आहेत जे खूप कॉस्टली आहेत. मी पण मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली, तेव्हा असं आई वडिलांना की 50,000 देऊन तू किट आण किंवा 1,00,000 रुपये घेऊन तू रायफल आण असं परवडणारं नव्हतं. मी आईकडे 100 रुपये मागायची सुद्धा माझी हिंमत नव्हती तेव्हा. पण मग त्यांनी मला माझं पहिलं किट दिलं आणि त्यांनी 1994 मला ते हातात मिळालं. आणि 1990 केवळ 6 महिन्यांनी आमचे सॅफ गेम्स होते, साऊथ एशियन फेडरेशन गेम्स, ती माझी पहिली इंटरनॅशनल होती करिअरमधली.